दो दिल मिल रहे हे गाणं आठवत आहे, साधारण 90 दशकातलं, आणि त्याची नायिका होती महिमा चौधरी, जी परदेश या फिल्म मधून आपल्या समोर आली होती। त्यानंतर महिमा चौधरी फार सिनेमांमध्ये दिसली नाही, तशी सोशल मीडियावरती बरीच ऍक्टिव्ह असते, पण आता जिची सर्वत्र चर्चा सुरू आहे ती महिमा चौधरीची लेख अरिया उंचाई या फिल्मच्या स्पेशल स्क्रीनिंग इव्हेंटला महिमा चौधरी आणि अरियाना यांनी हजेरी लावली होती। त्यावेळेस तिच्या उपस्थितीची बरीच चर्चा रंगली। याआधीही अरियानाचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, पण या इव्हेंटमधील अरियानाच्या लुक्सने चाहत्यांना घायाळ केले। हरियाणा तिचा फिल्म डेब्यू कधी करणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। महिमा चौधरीचे आयुष्य बऱ्याच कॉन्ट्रोवर्सीने भरलेले आहे। महिमाचे 2006 साली आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न झाले। 2013 साली बॉबी मुखर्जी आणि महिमा विभक्त सुद्धा झाले। तिने लग्न केल्यानंतर काही महिन्यातच मुलीला जन्म दिला, पण घटस्फोटानंतर मुलीची कस्टडी मिळवण्यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला। आता महिमा सिंगल मदर म्हणून मुलीचा सांभाळ करते। महिमाचे खरे नाव ऋतू चौधरी आहे। महिमाने आपले करिअर मॉडेल ऋतू चौधरी नावानेच सुरू केले, पण 90 दशकात वेगळ्या नावासह इंडस्ट्रीमध्ये येण्याची पद्धत होती। सुभाष घईंनी तिचे महिमा हे नामकरण करून तिला आपल्या परदेशच्या फिल्मसाठी कास्ट केले। परदेशच्या आधी तिने 1-2 जाहिरातीही केल्या होत्या। ती जाहिरात पाहूनच सुभाष घईंनी महिमाला कास्ट करण्याचा निर्णय घेतला। इंडस्ट्रीसोबतच तिने पर्सनल आयुष्यातही बरेच चढ उतार पाहिले आहेत। फ्लॉप करिअर, लग्नाआधीची प्रेग्नन्सी, लिएंडर पेजसोबतचे अफेअर, या नात्या अशा अनेक गोष्टींमुळे ती चर्चेत राहिली आहे। नजीकच्या काळात ती ब्रेस्ट कॅन्सर या आजाराने त्रस्त होती, पण तिने त्यावर मात करत पुन्हा कमबॅक केले आहे, आणि यासाठी तिच्या चाहत्यांनी तिला खूप शुभेच्छा दिल्या आहेत।